मार्केट नमस्कार आपलं स्वागत सुरुवातीला पाहूयात महत्वाच्या बातम्या जागतिक बाजारात सोयाबीनची उसळी मिरचीच्या दराचा ठसका वाढला साखरेतील तेजीला किंचित लगाम खत आयातीमध्ये सत्तावन्न टक्क्यांची आणि महिन्याभरापूर्वी भाव मिळत नसल्याने टोमॅटो फेकून द्यायची वेळ शेतकऱ्यांवर आली होती सध्या मात्र दर तेजीत आहेत त्यामागची नेमकी कारणं काय राज्यात आणि देशात टोमॅटोची स्थिती काय सध्या दर पातळी काय आहे हा दर किती दिवस टिकून राहील पाहूयात मार्केट बुलेटिनच्या शेवटी आता पाहूयात सविस्तर बातम्या राज्यात आणि देशातील प्रमुख सोयाबीन उत्पादक भागात अजूनही समाधानकारक पाऊस झालेला नाही आहे त्यामुळे सोयाबीनचा पेरा घटला केंद्रीय कृषी तीस जून पर्यंतच्या आकडेवारीनुसार विभागाने जुलै महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होईल असा अंदाज दिलाय तो खरा ठरल्यास पेरा वाढेल दुसऱ्या बाजूला आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनने उसळी घेतली आहे ब्राझीलमध्ये सोयाबीन उत्पादन वाढलं असलं तरी अमेरिकेत सोयाबीनची लागवड अपेक्षेपेक्षा कमी झाली यु एस डीच्या ताज्या अहवालानुसार हो अमेरिकेत त्र्याऐंशी पूर्णांक पाच दशलक्ष एकर क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा झालाय मार्च महिन्यातील अंदाजापेक्षा हे क्षेत्र चार दशलक्ष एकरने कमी आहे त्यामुळे अमेरिकेत सोयाबीन उत्पादन घटण्याचा अंदाज आहे त्याचा परिणाम म्हणून आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन वधारले राज्यात हिरव्या मिरचीच्या दराचा ठसका वाढलाय किरकोळ बाजारात मिरची प्रति किलो शंभर ते एकशे वीस रुपयांपर्यंत पोहोचली आहे तर घाऊक बाजारात साठ ते सत्तर रुपये किलो दर मिळतो सध्या शेतकरी रान तयार करून खरीप पेरण्यांच्या तयार येत आहेत त्यासाठी पावसाची वाट बघत आहेत त्यामुळे सध्या मिरचीचा पुरवठा घटलाय महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये मिरचीची आवक रोडावली आहे त्यामुळे दर वाढलेत दक्षिण भारतातही प्रमुख शहरात मिरचीचे दर वाढलेत आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमधून आवक घटल्याने तिथे तर दराने उसळीच घेतली पुढील एक ते दोन महिने दर चढे राहण्याचा अंदाज आहे आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेच्या तेजीला काही प्रमाणात ब्रेक लागलाय भारतात साखर उत्पादन घटल्यामुळे दर तेजीत होते साखरेच्या किमती टन सातशे दोन डॉलर पर्यंत होत गेल्या साधारण जूनच्या मध्यापर्यंत दर चढ होते परंतु आता दर प्रति टन सहाशे एकोणतीस डॉलरवर त्याला कारण आहे ब्राझीलमधील साखर उत्पादनाचे बदललेलं चित्र दोन वर्षापूर्वी दुष्काळाचा फटका बसलेल्या ब्राझीलमध्ये यंदा मात्र हवामान पोषक आहे त्यामुळे ऊसाचे गाळप आणि साखर उत्पादन वाढण्याचा अंदाज आहे त्याचा परिणाम किमतीवर झालाय परंतु ही मोठी पडजोड नाही आहे गेल्या दोन वर्षाचा विचार करता दरपाती अजूनही चांगली आहे असं जानकारांनी सांगितले एप्रिल मे महिन्यात प्रमुख खतांच्या आयातीत सत्तावन्न टक्के वाढ झाली आहे त्यात युरिया डी ए पी पी व संयुक्त खतांचा समावेश आहे एकूण अठ्ठावीस लाख टने खते आयात करण्यात आली आहेत गेल्या वर्षी याच कालावधीत सतरा पूर्णांक आठ लाख टन खत आयात झाली होती खतांचा पुरवठा कमी असल्याने गेल्या वर्षी तुटोळा पडला होता यंदा आयात वाढल्याने पुरवठा सुरळीत परंतु देशातील अनेक भागात अजूनही पाऊस झालेला नाही मान्सूनची पुढची प्रगती कशी राहते पाऊस किती पडतो यावर खतांची विक्री अवलंबून राहील असं जाणकारांनी सांगितलं आता पाहूया आजची महत्वाची बातमी अवघ्या महिन्याभरापूर्वी टोमॅटोला कवडीमोल भाव मिळत होता बाजारात माल न्यायचा खर्चसुद्धा परवडत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी टोमॅटो फेकून दिले होते परंतु सध्या मात्र टोमॅटोचा बाजार तेजीत आलाय राज्यातील प्रमुख शहरांमध्ये किरकोळ बाजारात टोमॅटो प्रति किलो शंभर रुपयांच्या घरात केला राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशातच टोमॅटोचे दर वाढलेत केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाने तीस जून रोजी आकडेवारी जाहीर केली आहे त्यानुसार देशपातळीवर किरकोळ बाजारात टोमॅटोची सरासरी दर पातळी प्रतिकिलो छप्पन्न रुपये अठ्ठावन्न पैसे तर मोडल किंमत शंभर रुपये किलो आहे कमाल किंमत एकशे तेवीस रुपये राज्यात नाशिक पुणे सोलापूर कोल्हापूर सातारा या जिल्ह्यात टोमॅटोची मोठ्या प्रमाणावर लागवड होते पुणे जिल्ह्यातील मंचर नारायणगाव खेड हा भाग टोमॅटोसाठी प्रसिद्ध आहे टोमॅटोचं क्षेत्र घटल्यामुळे आवक मंदावल्याचं सांगितलं सध्या पुणे नाशिक आणि नवी मुंबई बाजार मुंबईमध्ये टोमॅटोची आवक कमी झाली आहे पुणे बाजार समितीत आवक निम्म्यावर आल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं तिथे घाऊक बाजारात टोमॅटोला गुणवत्तेनुसार किलो पन्नास ते पासष्ट रुपयापर्यंत दर मिळतोय टोमॅटोचं नवं पीक हातात यायला अजून एक ते दीड महिन्यांचा कालावधी त्यामुळे तोपर्यंत दरातील तेजी कायम राहील असं व्यापाऱ्यांनी सांगितलं या बातमीसोबत तुर्तास इथेच थांबूया अशाच बातम्यांसाठी घडामोडींसाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा